मिलगेट इलाके में दो ग्रुपों में तसादुम का वाकया सामने आया है। पैसों के लेन देन के लिए हुई मारपीट पर पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है। मिलगेट इलाके में इतवार की शब दो ग्रुपों के बीच तसादुम हो गया, जिसमें जफर खान मोहम्मद खान जख्मी हो गए। जफर खान की शिकायत पर पुलिस ने कमल यादव अनवर अली समेत दीगर पर मुकदमा दर्ज कर लिया है। हालांकि मकामी लोग इसे मटके के दो कारोबारियों के बीच हुई झड़प के तौर पर देख रहे हैं, लेकिन पुलिस का मानना है कि अनवर अली ने जफर खान से पैसों का लेन देन किया था, जिसमें नाइतफाकी पैदा हुई और बात तसादुम तक पहुँच गई। इस पूरे मामले की जाँच सब इंस्पेक्टर अमूल कड्डू कर रहे हैं। दिनांक 26 तारखेला ही संध्याकाळ रात्री 11:30 वाजताच्या सुमारास झालेला आहे। मिलगेट एरियामध्ये मिलगेट जेल रोड आहे, त्या ठिकाणी त्यातील जो फिर्यादी आहे जफर खान, त्याच्या घराजवळ ही घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये असं आहे की जफर खान जो आहे त्यांनी एक अनवर, त्याचा मित्र आहे अनवर अली म्हणून, त्याच्याकडनं काही दिवसा 2 महिन्याअगोदर काहीतरी 20-25 हजार रुपये घेतलेले होते। त्यापैकी उरलेले 10 हजार रुपये मागण्याच्या कारणावरून हे भांडण झालेलं आहे। याच्यामध्ये असं झालेलं आहे की याच्यातला जो फिर्यादी आहे जफर खान आणि त्याचा एक चुलत भाऊ आहे अमजद म्हणून, ते दोघं तिथे बसले असताना यातील आरोपी अनवर, कमल यादव, विजय यादव असे सात ते आठ लोक जे आहे ज्यांना तो फिर्यादी ओळखतो ते आले आणि त्यांनी तलवारीने आणि रॉड आपलं लाकडाच्या दंडुक्याने वगैरे त्याला मारहाण केलेली आहे। याच्यामध्ये फिर्यादी हा जखमी आहे, त्याच्या हाताला प्लॅस्टर आहे आणि बाकी दुसरा जो आहे तो पण जखमी आहे। याच्यामध्ये 307 आणि गैरकायदेशी मंडळी जमवणे म्हणजे 143, 147, 149 IPC प्रमाणे, तसेच 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याच्यामध्ये 9 जण आरोपी आहेत, म्हणजे जे ज्ञात आहे ज्यांचे नावं फिर्यादीला माहीत आहे, आणि उर्वरित 10 ते 12 असे फिर्यादी म्हणतो त्याप्रमाणे आपण घेण्यात आलं आहे। पुढील CCTV फुटेजवरनं आपल्याला निष्पन्न होतील आरोपी। आरोपी हे सर्व फरार आहे, त्याचं लोकेशन चालू आहे, तपास चालू आहे, त्याच्या मागावर आहो आम्ही, पण ते फरार। याच्यामध्ये क्रॉस कंप्लेंट पण दाखल झाली आहे, संबंधित फिर्यादीवर पण 324 प्रमाणे गुन्हा दाखल। MCN उर्दू न्यूज में आज बस इतना ही, कल फिर मुलाकात होगी। आदाब।